केसी पाडवीजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. आदिवासी बांधव वेगवेगळ्या भागातनं आपल्या निवासस्थानी सध्या जमा झालेत, काय त्यांना आवाहन कराल? त्यांच्या मागण्या मागून घेण्यासाठी, ऐकून घेण्यासाठी त्यांची भेट घेणार आहात का आपण? मी त्यांची भेट घेतलेलीच आहे, म्हणजे त्यांची बैठकही लावायला सांगितलं होती. काय त्यांनी पूर्व सूचना न देता कामकाज, खरं म्हणजे असेंब्लीमध्ये बजेट जी काम आहे सगळी काम असताना ते अचानक आले हे त्यांची चूक आहे. पण त्यांनी खरं म्हणजे नोटीस द्यायला पाहिजे, एक पद्धत असते, ती पद्धत त्यांनी वापरलेली नाही. आधी आपली भेट कधी झालेली होती, तेव्हा काय बोलणी झाली, तुम्ही काय आश्वासन दिलं? हा, ह्याच्या अगोदर मी अधिवेशनाच्या अगोदर खरं म्हणजे 16 फेब्रुवारीला यांची भेट झालेली आहे, बैठका झालेल्या आहे. आणि मी म्हटलं मी अभ्यास करून आपल्याशी बैठक करावे असं सांगितलंय. अधिवेशनानंतर होऊ शकतं ना ते, आता अधिवेशनात वेळेमध्ये थोडं यांचं प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडे मी थोडं फिरू शकतो आता. आणि असं मी जयंत पाटलाकडे यांचा एक महत्वाचा प्रश्न सोडवलेला आहे मी, आणि आता हे अचानक या पद्धतीने येणं हे चुकीचं आहे. माझा सहकारी वेदांत सध्या आदिवासी बांधवांसोबतच आहे, आंदोलनकर्त्यांसोबत आहे, त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. वेदांत, काय म्हणणं आहे या सगळ्या बांधवांचं? त्यांचं असं म्हणणं आहे की वन हक्क कायदा जो आधीच त्याला मान्यता मिळाली, मात्र अंमलबजावणी त्यांची होत नाहीये. शिवाय जे वन विभाग आहे त्यांच्याकडनं आदिवासींना त्रास दिला जातो, आणि ह्याच मागण्या ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतात. ज्या मुख्य मागण्या आहेत त्या पुन्हा एकदा आपण प्रतिभा शिंदे ज्या या सगळ्याचं नेतृत्व करत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत मंत्री पडवी आहेत, केसी पडवी आहेत, तुमच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडा आणि त्याच्यानंतर ते बोलतील. सर नमस्कार. सरांना आमच्या मागण्या माहिती आहेत. आता 5 दिवसापूर्वी औरंगाबादच्या कन्नडचा मोर्चा झाला, नंतर पुण्याचा मोर्चा झाला, उद्या नंदुरबारला हजारो पायी चालत येत आहेत विसरवाडीवरून नंदुरबार पर्यंत, उद्या धुळ्याला शिरपूर पासून धुळ्यापर्यंत चालत आले. आदिवासींचे प्रश्न गंभीर आहेत, वन कायद्याची अंमलबजावणी होत नाही आणि वन विभाग अतिक्रमण. शिष्टमंडळ जर भेटत असेल मंत्र्यांना, आम्हाला पाडवी साहेब आता तुमच्या बरोबर आमचा तुमच्यावर रेखटेवर राग नाही अजिबात. तुम्ही आमच्या आहात, आम्हाला मुख्यमंत्र्यांना पण भेटायचं आहे कारण ते वनमंत्री आहेत, आणि तुम्ही आणि ते एकत्र आम्हाला भेटले पाहिजे, तेव्हाच हा प्रश्न संपेल, अन्यथा हा प्रश्न संपणार नाही. त्यामुळे कृपा करून पाडवी साहेब तुमच्या बरोबर आम्हाला वन विभागाचे मंत्री आम्हालाही हवे आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आम्ही त्यांचा प्रचंड आदर करतो, पण तुम्ही आम्हाला हवे आहेत, त्याच्याशिवाय आम्ही उठणार नाहीत. आम्ही वेळ दिली तर तुम्ही आंदोलन मागे घ्याल, आता जर वेळ दिली आता ते वेळ देऊन आम्ही 13 तारखेला सरांबरोबर चर्चा केली. सरांनी नंदुरबारला आमच्या बरोबर वेळ देऊन 16 तारखेला 2 तास चर्चा केली, आणि त्याच्या बरोबर 6व्या दिवशी वेदांत, आता जे मुद्दे मांडले गेले प्रतिभा शिंदे यांच्याकडनं त्याची उत्तरं आपण केसी पाडवी यांच्याकडनं घेऊयात. केसी पाडवीजी, मुख्यमंत्र्यांसोबत या शिष्टमंडळाची भेट घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्न कराल का त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी? दहेली प्रकल्पाच्या संदर्भामध्ये यांचे प्रश्न होते, ते मी सोडवण्याचा प्रयत्न केला, मोठे प्रश्न सोडवले आणि ते प्रश्न सुटल्यानंतर कलेक्टरांची मीटिंग करण्यासाठी मी यांना सांगितलं होतं. कलेक्टरांकडे यांची बैठक व्हायला पाहिजे होती आणि अपील आहे डिव्हिजनल कमिशनरकडे. आता अचानक इथे येऊन हे प्रश्न का सुटू शकत नाही, आधी तर नोटीस तर द्यायला पाहिजे की आम्ही येतो आहे की काम आहे. आंदोलन करायचं म्हणजे काय, अचानक येऊन आंदोलन कसं होऊ शकतं? आम्हाला काही तयारी असली पाहिजे ना. अधिवेशन पिरियड आहे, बजेट आहे, बजेट पिरियड मध्ये बजेटच्या कालावधीमध्ये यांनी अचानक या पद्धतीने येणं चुकीचं आहे. आता असं आहे की तिथे थोडासा गोंधळ आहे तुमच्या निवासस्थान परिसरात, मंत्रालयाच्या जवळचा हा सगळा परिसर आहे, रहदारीचा रस्ता आहे, यांना आवाहन काहीतरी करावं लागेल, कुणीतरी जाऊन यांना भेटावं लागेल, तोवर आम्ही मागे हटणार नाही अशी यांची भूमिका आहे. आता तुम्ही काय करणार? तुम्ही निवासस्थानी नाही असंही पोलीस सांगतायत, या आदिवासी बांधवांना समजावणार कोण आता? नाही असं नाही ना, अचानक आदिवासी बांधवांनाही अचानक असं काही नसतं ना, पद्धत असते ना. मी 16 फेब्रुवारीला भेटलेलो आहे आणि अचानक या पद्धतीने येणं हे चुकीचं आहे, एवढं मी सांगतो. तोडगा काढण्याचे कसे प्रयत्न होणार आहेत? कारण मोठ्या संख्येनं सध्या राज्याच्या वेगवेगळ्या भागातनं ही आदिवासी मंडळी, आदिवासी बांधव तुमच्या निवासस्थानी आलेले आहेत. 2005 मधला कायदा आहे, केसी पाडवी आत्ताच मंत्री झाले ह्या 2.5 वर्षामध्ये, आणि मी प्रश्न लक्ष देतोय. आवाहन काय करा या सर्वांना या क्षणी, तुम्ही आवाहन काय कराल आता? मी पूर्णपणे आदिवासी माणसासाठी काम करणारा माणूस आहे, मी आंदोलनातनं झालेलो आहे आणि मी काम करतो,
यांनी त्या पद्धतीने माझ्याकडे पाहावं. अचानक इथे येऊन अशा पिरियड मध्ये अचानक आम्हाला बदनाम करण्यासाठी कोणी येत असेल तर चांगलं नाही. केसी पाडवी जी धन्यवाद आपले. आपण सविस्तर भूमिका आपली स्पष्ट केली त्याबद्दल. वेदांत आपल्याला माहिती देत होता, वेदांत मंत्र्यांनी हीच भूमिका घेतलेली आहे की प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न होत आहेत, आम्ही आमच्या पद्धतीनं काम करतोय, शांतता राखण्याचं आवाहन सध्या करण्यात आलंय. वेदांत तुझेही धन्यवाद माहितीबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल. बुलेटिनमध्ये या बातमीसोबत आपण एक छोटासा ब्रेक